स्नेहभोजनाला बंडखोर विशाल पाटलांसह विश्वजित कदमांची उपस्थिती पाहायला मिळाली. स्नेहभोजनाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्या नावांचा समावेश होता. यानंतर ठाकरेगड चांगलाच आक्रमक झालाय, काँग्रेस गद्दार असल्याचा पुरावा स्नेहभोजनातून दिसतो अशी टीका ठाकरे गटानं केली आहे. तसंच विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटलांची काँग्रेसमधून हकालपट्टी न केल्यास विधानसभेला आघाडी राहणार नाही असा इशाराही ठाकरे गटानं दिलेला आहे. पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी, आपण विशाल पाटलांची हकालपट्टी केली नाही याचा अर्थ असा समजायचा का? गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सर्व काँग्रेस ही विशाल पाटलांच्या बरोबर उभी होती, यांच्यावर पक्ष हकालपट्टीची कारवाई करावी. अन्यथा सांगली जिल्ह्यामध्ये परत महाविकास आघाडी होणार नाही. या निवडणुकीमध्ये हा कार्यकर्ता आपली नाराजी झटकून मरगळ कदाचित येण्याची शक्यता आम्ही गृहीत धरली आणि त्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्नेहा मेळावा ठेवला, स्नेहभोजन ठेवलेलं होतं. त्याचा उद्देश आमचा असा आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तो जोमानं कामाला लागला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून एक विधानसभेची पेरणी म्हणून आम्ही हा स्नेहा मेळावा त्या ठिकाणी ठेवलेला होता. दुसरं कोणतंही उद्दिष्ट त्या ठिकाणी नाही.